आज आमच्या गावामध्ये विवेकानंद महाविद्यालयाचे शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यासाठी आले. आणि खरोखरच हा उपक्रम म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आणि तो म्हणजे मला वाटते आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच आपल्या विवेकानंद कॉलेजनं राबवला असेल. आणि खरोखरच तो विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं मोलाचं सहकार्य होईल. त्यात माझं नाव आनंदराव कृष्णा कांबळे. या ठिकाणी गडमुर्शी या ठिकाणी आज विवेकानंदचे प्राध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. तर जे आपल्या गावातील जे काही मुलं आता शिकायला विवेकानंदमध्ये आहेत त्या लोकांच्या त्या मुलांच्या आता शैक्षणिक बाबत काय अडचणी वगैरे आहेत, येण्या जाण्याचं काय प्रॉब्लेम आहे का, शिक्षण पद्धती कशी असावी याबद्दल काय अडीअडचण असेल तर त्या समजावून घेण्यासाठी तिथं आलेले आहेत. तर विवेकानंदचं शिक्षण फार अतिशय चांगलं आहे. कोल्हापूर जर बघितलं तर एक नंबर संस्था आहे आणि तिथले विद्यार्थी फार टॉपर आहेत, शिकवणारे प्राध्यापक वर्ग फार चांगले आहे. मला एक चांगलं जाणवलं की प्राध्यापकांना कोण कुठला प्राध्यापक कुठल्या गावात जाऊन विद्यार्थ्याच्या दारात जात नाही, पण मला एवढा आनंद झाला की हे प्राध्यापकच आज आमच्या गावाला म्हणजे भेट देण्यासाठी आले. मला खरोखर ही बाब कौतुकास्पद वाटली की विद्यार्थी कोण शाळेच्या समोर काही बोलू शकत नाहीत, म्हणून तिने ही बाब समजावून घ्यायसाठी गावात आले. आणि त्यांचा स्टाफ मला अतिशय चांगला वाटला, त्यांनी चांगली माझ्याकडे माहिती घेतली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार. नमस्कार, मी भाग्यश्री संजय पाटील, राहणार नागाव. आज नागाव येथे विवेकानंद कॉलेजची टीम सगळी आली होती आणि माझी मुलगी सध्या तिथं बीकॉम सेकंड इयरला शिकते, प्लस बापूजी साळुंकेला हॉटेल मॅनेजमेंट पण करते आहे. इंटर्नशिपसाठी तिला कॉलेजतर्फे बाहेर मॉरिशसला पाठवलेलं आहे आणि शिक्षण खूप चांगलं आहे. सहकार्य सगळ्या शिक्षकांचं चांगल्या पद्धतीनं लाभत आहे. मुलांच्यावर चांगले लक्ष असते प्रत्येक शिक्षकांचे, त्यामुळं बिनधास्त पालक आपल्या मुलांना विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. मेरा नाम समीर सिकंदर देसाई, हम शिवली कुलाची मी रहते. और मेरी लड़की तमन्ना समीर देसाई है, विवेकानंद में बी एस सी सेकेंड ईयर में है, जो अभी 3 साल से उधर पढ़ रही है. पढ़ाई में विवेकानंद कॉलेज एक नंबर है. फैसिलिटी भी वो बोलने का रहा तो कि टीचर का ये भी यानी सब सुविधा वगैरह अच्छे है, क्योंकि हमको सुनने में आया था कि बाबा विवेकानंद कॉलेज पढ़ाई के क्षेत्र में बहुत अच्छा है, इसलिए हमने उधर पढ़ाई के लिए डाला है. बी एस सी करके वो एम एस सी भी करना चाहती है और इसलिए हम एम एस सी भी उसका शायद भविष्य में एम एस सी भी उधर ही करें. नमस्कार, माझं नाव अमोल कृष्णा शिंगे, मी ज्योतिबाडून म्हणजे वाडी रत्नागिरी येथे राहतो. माझा पाल्य माझं म्हणजे माझा मुलगा आर्य शिंगे हा सध्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये बीच्या पहिल्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. या निमित्तानं आज संस्थेच्या वतीनं संस्थेचे काही शिक्षक पालकांना भेटून एकंदरीत मुलांची काय प्रगती आहे किंवा कशा दृष्टिकोनातून मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा आमच्याकडून काय प्रगती झाली पाहिजे जेणेकरून आमच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये काय बदल घडवून आणता येऊ शकतो, अशा पद्धतीचा एक सर्वे यांनी सुरू केलेला आहे. हा सर्वे अतिशय आपण कौतुकास्पद म्हणावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं व्यक्तिगत पातळीवरती लक्ष देऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची जास्तीत जास्त कशी प्रगती होईल या दृष्टिकोनातून बघण्याचा जो संस्थेचा मानस तो निश्चित कौतुकास्पद आहे.